हॅलो, नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर सर्व भविष्यातील शिक्षक तसेच शिक्षिका यांचं हार्दिक स्वागत. आज आपण शिक्षक भरती टेट परीक्षा 2022 ही भरती प्रक्रिया कशा पद्धतीनं राबवली जाणार आहे त्या संदर्भातील अपडेट आपण जाणून घेणार आहोत. प्रति माननीय विशाल सोळंकी साहेब, शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे. 31/12/2021. विषय TAIT, ज्याला आपण टेट परीक्षा म्हणतो, शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2022 ऑनलाईन पद्धतीनं योग्य क्षमता असणारे यंत्रणेमार्फत घेण्याबाबत डॉक्टर फौजिया खान यांनी, मेंबर ऑफ पार्लमेंट, राज्यसभाच्या मेंबर आहेत, त्यांनी माननीय विशाल सोळंकी साहेब यांना विनंती आणि विषयपूर्वक हे पत्र सादर केलं आहे 31 डिसेंबर 2021 रोजी. बघा, आणि त्यांनी संदर्भ देखील जोडलेले आहेत, शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक CET 2012, प्रस्ताव क्रमांक 149, TNT 1 दिनांक 7/2/2019. त्याबरोबर दुसरा संदर्भ जोडला आहे, शालेय शिक्षण अव्वर सचिव यांच्याकडील पत्र क्रमांक संकीर्ण 2021, प्रस्ताव क्रमांक 173, TNT 1 दिनांक 5/11/2021, आणि राज्य मंत्रिमंडळ निर्णय 15/12/2021 रोजी झालेल्या बैठकीत नामांकित कंपनीची निवड या संदर्भात. महोदय, उपरोक्त संदर्भात क्रमांक 1 शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय 2015, शासन निर्णयान्वये राज्यातील सर्व व्यवस्थापकाच्या शाळांमधील शिक्षक भरती प्रक्रिया पवित्र पोर्टल, ज्याला आपण पोर्टल फॉर व्हिजेबल टू ऑल टीचर रिक्रुटमेंट या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत आहे. सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार शिक्षण सेवकाच्या निवडीसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचे आयोजन ऑनलाईन करण्यात येते. उपरोक्त संदर्भ क्रमांक 2 शालेय शिक्षण अव्वल सचिव यांच्याकडील पत्र क्रमांक 2022 आयोजित करण्याचे आदेश शासनाकडून आपणास देण्यात आलेले आहेत. उपरोक्त संदर्भ क्रमांक 3 नुसार मंत्रिमंडळात बैठकीत राज्यातील सर्व विभागाचे परीक्षा TCS, IBPS, MKCL या 3 नावाजलेल्या संस्थामार्फतच करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. वरील विषयात अनुसरून आपणास विनंती करण्यात येते की 7/2/2019 रोजी शासन निर्णयानुसार अभियोग्यता बुद्धिमत्ता परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात यावी. तसेच परीक्षेत मिळालेले गुण उमेदवारास परीक्षा संपल्यावर त्वरित कळवण्यात यावे. शासनाचे वतीने निवड करण्यात आलेल्या TCS, IBPS या नामांकित संस्थेला आपण परीक्षा आयोजन करण्याची जबाबदारी द्यावी, जेणेकरून परीक्षा ऑनलाईन पद्धतीने पारदर्शक होईल, तसेच कोणताही गैरप्रकार होणार नाही. सदर परीक्षा ऑफलाईन परीक्षा परिषद या संस्थेमार्फत घेण्यात येऊ नये हीच राज्यातील सर्व DEd, BEd धारकांची मागणी आहे. सदर मागण्या धोरणात्मक स्वरूपाच्या असल्याने त्याबाबत आपण शासन स्तरावर उचित निर्णय घेण्याची कारवाई करावी करिता सविनय विनंती सादर. डॉक्टर फौजिया खान. बघा, या व्हिडिओमध्ये तुम्हाला याची माहिती होईल की जी टेट 2022 परीक्षा होणार आहे ती परीक्षा ही पारदर्शक व्हावी याच उद्देशानं ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपात केली जावी अशी मागणी केली आहे, आणि अशी मागणी मंजूर देखील होयला खूप चान्सेस आहेत. आणि यापूर्वीची 2017 टेट परीक्षा देखील ऑनलाईन झाली होती, त्यामध्ये कोणताही गैरप्रकार घडला नव्हता. आणि आता ज्या मी आपल्या या व्हिडिओमध्ये ज्या किंवा या माहितीमध्ये या अर्जामध्ये ज्या नामांकित संस्था आहेत ऑनलाईन घेतले परीक्षेचं आयोजन करण्यासाठीच्या, त्या देखील ऑथेंटिक आहेत,
आणि त्यांनी यापूर्वीचा अनुभवही त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळं 2022 साली जी होणारी आता यावर्षी होणारी टेट परीक्षा आहे ही ऑनलाईन पद्धतीनंच होणार आहे यावर जवळपास एकमत होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळं तुम्ही अभ्यास सुरू करत असताना ऑनलाईन परत पद्धतीनं कशा पद्धतीनं मागची परीक्षा झालेली आहे त्या सर्व प्रश्नपत्रिकेचं अवलोकन करून नवीन टेट परीक्षाला कशा पद्धतीनं सामोरं जायचं आहे त्याची तयारी आजपासून जर तुम्ही केली तर विदाऊट इंटरव्ह्यू एकही रुपया न भरता जिल्हा परिषद शाळेला तुमची नियुक्ती होऊ शकते. यासाठी लागणारी जिद्द कष्ट मेहनत करण्याची तयारी तुमच्या मनामध्ये आणि शरीर मनामध्ये असावी तरच तुम्ही तुमचं ऐच्छिक ध्येय 200 पैकी 150 प्लस तुम्ही मिळवले तर तुमची नियुक्ती 100% जिल्हा परिषद शाळेला होऊ शकते. सर्वांना अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक आणि ऑनलाईन टेस्ट कशी होते त्या संदर्भातली देखील याच व्हिडिओच्या पाठीमागे लिंक पेस्ट केलेली आहे तुम्ही त्या लिंकवर जाऊन पाहू शकता. थँक्यू सो मच.